नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमचं स्वागत करतो सर्व एस टी प्रेमींचं आणखीन एका नवीन प्रवासामध्ये। तर हा प्रवास स्पेशल प्रवास असणार आहे। जर तुम्हाला माहीत असेल, सोशल मीडियावर तुम्ही ॲक्टिव्ह असाल, तुम्हाला कळलंच असेल की आपल्या एस टीने 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी ई शिवनेरी या नवीन बसेस चालू केलेल्या आहेत ठाणे ते स्वारगेट या रूटवरती आणि मुंबई पुणे या रूटवरती। या पहिल्या इलेक्ट्रिक बस आहेत ज्या धावणार आहेत। तर तुम्ही मागे बघू शकता, हे ठाणे खोपट हे लोकेशन आहे, इथे सर्व बसेस चार्जिंग होतात। तर 2:30 आपल्या बसचं शेड्यूल आहे आणि या बस सर्व तुम्ही पाहू शकत असाल माझ्या मागे, सध्या चार्जिंगला उभे आहेत। तर 2:30 ठाणे येथून निघणार आणि स्वारगेटपर्यंत या बस चालू राहणार आहेत। तर मी तुम्हाला या बसची माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे, या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा। आणि आता आपण बसचं इंटेरियर पाहूया। ही बस आहे बघा, MSRTC ने नवीन घेतलेल्या इलेक्ट्रिक AC सीटिंग बसेस आहेत, तुम्ही पाहू शकत असाल। तर आता बस चार्जिंग झालेली आहे आणि ही बस ठाणे वंदना या डेपोमध्ये रवाना होईल आणि तिथून स्वारगेटसाठी सुटेल 2:30। नमस्कार सर, तर तुम्हाला कसं वाटतं या नवीन बसेस बघून आपल्या ST ने घेतलेल्या आहेत महामंडळाने, आणि एक मोटिव काय आहे तुमचा? जास्तीत जास्त प्रवाशांना बस द्यायची। हां, इको फ्रेंडली बस आहे आणि प्रवाशांना आरामदायी आहे। एअर सस्पेन्शन आरामदायी, ओके, पूर्ण इलेक्ट्रिक। हा, ओलेक्ट्राचा लोगो आहे इथे। प्रोजेक्टर लॅम्प्स वगैरे आहेत, सेफ्टी रिफ्लेक्टर्स आहेत। आणि आता आपण आतून बस पाहूयात। ही आतून बस आहे अशी। तर हे आपले ड्रायव्हर आहेत। सर, आपलं नाव? माझं नाव हेमंत थोरात। आणि हेच ते पहिले मानकरी आहेत या बसचे। काल 1 मे रोजी बसचं उद्घाटन झालं तेव्हा यांनीच आपल्या मुख्यमंत्री साहेबांना राईड दिली होती। तर सर, तुम्हाला ही बस कशी वाटते चालवायला? एक नंबर बसेस, पिकअप वगैरे, AC वगैरे, कुलिंग एक नंबर, सर्व पॅसेंजरचं सर्वांचं लाईक आहे। ओके, पॅसेंजरचा देखील उत्तम रिस्पॉन्स आहे। हा डॅशबोर्ड आहे बघा या बसचा, काय आपण पूर्ण डिटेलमध्ये सांगणारच आहोत तुम्हाला। हा LCD डिस्प्ले आहे, इथे सर्व मागील कॅमेरा वगैरे दिसतो, रिव्हर्स पार्किंग वगैरे। आणि हे सर्व कंट्रोल्स आहेत, फुल्ली ऑटोमॅटिक बस आहे। हे बघू शकता तुम्ही, हे न्यूट्रल आहे, हे रिव्हर्स आहे, आणि हे D मध्ये ठेवल्यावर मग ड्रायव्हर पोझिशनमध्ये होते गाडी। आणि गेअर चेंज करताना ब्रेक दाबून गेअर चेंज होतो, ब्रेक लॉक होतो ऑटोमॅटिक। आणि ही स्टेअरिंग व्हील आहे ओलेक्ट्राची, लोगो तुम्ही बघू शकत असाल। परत हा क्लस्टर आहे, इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर, इथे सर्व माहिती मिळते, स्पीडोमीटर वगैरे आहे। हे बॅटरी किती, आता सध्या तरी 73% बॅटरी आहे बघा बसमध्ये। आणि एवढ्या बस चार्जिंगमध्ये जाईल ना बस स्वारगेटला? हो, ओके। आणि इथे सर्व USB चार्जिंगचे बटन्स वगैरे आहेत, बॅटरी कटआउट वगैरे, पार्किंग रूट बोर्ड आहे बघा इथे। आणि हा सनवायझर आहे, ड्रायव्हरला चालवण्यासाठी तकलीफ होऊ नये, त्रास होऊ नये कसल्याही उन्हाचा म्हणून। आणि इथे पॅसेंजरसाठी देखील आहे, प्लस हा कॅमेरा बघा आतला मिरर आहे ज्यामध्ये वॉच देखील आहे, म्हणजे पॅसेंजरला बसल्या बसल्या कळू शकते की किती वाजलेत। आणि इथून अनाउन्समेंट देखील करू शकतात। हा फर्स्ट एड बॉक्स आहे सेफ्टीसाठी। परत प्रत्येक सीटला तुम्हाला हॅमर भेटेल प्रत्येक विंडोला। आणि टोटल 45 सिटिंग कॅपॅसिटी आहे बसची, पूर्ण AC आहे। हरिताच्या सीट्स आहेत, रिक्लाइन सीट्स होतात, पूर्ण पुशबॅक्स। आणि सीट्सला प्रत्येक ॲम्युनिटी, तुम्हाला चार्जिंग पॉईंट मिळतो USB दोन। परत इथे मॅग्झिन पॉकेट, बॉटल होल्डर वगैरे आहे, फूट रेस्ट आहे। हरिताच्या सीट्स आहेत ज्या की तुम्हाला माहीत असतील, टॉप नॉच क्वालिटीच्या सीट्स आहेत। आणि AC बघा एकदम फुल चालू केलेली आहे। हा रिअर कॅमेरा, मागे देखील रूट बोर्ड आहे। आणि इथे दोन्ही साईडला प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी जागा आहे। आणि सेफ्टीच्या याने दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर या बसमध्ये तुम्हाला 2 हॅच मिळतात, ओपन हॅच इमर्जन्सी एक्झिटसाठी। डोअर देखील आहे इमर्जन्सी एक्झिट, प्लस कर्टन्स देखील आहे। आणि हे कर्टन्स तुम्हाला बघितल्यावरच कळत असेल, असे कर्टन्स प्रायव्हेट ऑपरेटर प्रोव्हाइड करतात, तेच आपल्या ST ने देखील प्रोव्हाइड केलेलं आहे। आणि इथे पॅनिक बटन देखील आहे। 100 बसेस आणि येणार आहेत, 100 बसेस वी विल ऑपरेट थ्रू स्वारगेट टू ठाणे वंदना, ठाणे वंदना 12 रूट्स वी विल ऑपरेट टू स्वारगेट टू ठाणे, 12 बसेस फ्रॉम डिपार्ट स्वारगेट ठाणे टू स्वारगेट। ओके, रेस्ट ऑफ द बसेस वी हॅव लाईक परेल डेपो,
बोरिवली डेपो, पुणे स्टेशन डेपो. सो सगळ्यांकडून आम्ही असे टोटल 5 डेपो आम्ही ऑपरेट करतो, त्या तिथे आम्ही 100 बसेस आम्ही दिलेले आहेत. ओके, चालत नाही. ओके, हे पण सांग. न्यूमॅटिक डोअर आहे बघा, डोअर बंद केल्याशिवाय गाडी चालत नाही, कारण की ऑटोमॅटिक आणि सर्व सेन्सर बंदित ही गाडी आहे. तर आता हे नॉर्मल ओपन राहिली तरीही गाडी चालत नाही. नॉर्मल जरा देखील ही सीट आहे बघा, इथे तुम्हाला 2, 3, 4 रीडिंग लाईट्स आहेत, प्लस 2 एसी व्हेंट आहे, आणि इथून देखील थोडी हवा येते, आणि इथून तुम्ही बटन प्रेस करून ऑन ऑफ करू शकता रीडिंग लाईट्स. इंडिव्हिज्युअली रीडिंग लाईट्स आहेत बघा प्रत्येक सीट्सला, आणि इथे देखील एक पॅनिक बटन आहे. तर हे झाले मागील सीट्सला, आणि हे बघा हे नाईट लाईट आहे, हे ब्ल्यू लाईट तुम्हाला दिसत असतील. तर हे आहेत या पुढील सीट्स आहेत बघा, या पुढील सीट्सला सेफ्टीसाठी इथे सीट बेल्ट्स दिलेले आहेत, तिथे देखील, इथे देखील, इथे देखील, इथे देखील. आणि पुशबॅक्स आहेत सीट, इथे फ्रंट सीटला जे बसणार त्यांना इथे मॅग्झिन होल्डर देखील दिलेला आहे, आणि बॉटल होल्डर देखील दिलेला आहे, प्लस इथे एक हँडल दिलेला आहे पहा, आणि चार्जिंग पॉईंट इथे देखील दिलेला आहे. तर असं काही तुम्ही पुढील सीट बुक करत असाल तर तुम्हाला या सुविधा आणि असा व्ह्यू तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल ठाणे टू पुणे. आता आपली बस आलेली आहे बघा ठाणे वंदना या स्टॉपला, आणि तुम्ही बघू शकत असाल तर दोन्ही जनरेशन शिवनेरीच्या एकाच फ्रेममध्ये आहेत बघा. या साईडला इलेक्ट्रिक बस आहे आणि या साईडला डिझेलची बस आहे आपली शिवनेरी. तर तुम्हाला या दोघांपैकी कोणत्या बसमधून प्रवास करायला आवडेल हे मात्र नक्की सांगा. इडून बघा बस या अशी काही दिसते, बॉडी डिझाईन तर सेमच ठेवलेली आहे, पहिली जी शिवनेरी होती आपली सेम. आता मित्रांनो एक अपडेट आलेला आहे की आपल्या बसचं शेड्यूल जरा एक्सटेंड केलेलं आहे, 3:30 वाजता आपली बस इथून निघणार आहे वंदनावरून, आणि आपल्या बसचा रूट असणार आहे वंदनावरून निघते ही बस 3:30 वाजता ते डायरेक्ट ऐरोली पंपिंगवरून ऐरोली, आणि नवी मुंबई मार्गे डायरेक्ट पुण्यामध्ये वाकड चांदनी चौक आणि नंतर स्वारगेट. प्रवासाचा टाईम आपला जवळजवळ 2.5 तास लागतील आपल्याला, बघूया ट्रॅफिकवर अवलंबून आहे घाटात कसं आहे काय आहे ते. तुम्ही ई शिवनेरीची बुकिंग करू शकता पहा. ही दुसरी इलेक्ट्रिक बस आली बघा, ही शिवनेरी. जास्त लगेज असेल तर तुम्ही असं साईड तिकीट देखील ठेवू शकता. आता आपली बस पूर्ण फुल झालेली आहे आणि 4 वाजले आहे जवळजवळ, आता बस निघते आपली वंदना येथून, आणि भाडे दर आहे आपला ठाणे ते स्वारगेट हा 515 आहे, आणि महिलांना तर सूटच आहे हाफ तिकीट. महिलांसाठी तिकीट दर आहे 257 रुपये. आता 5:15 वाजलेले आहेत आणि बस आपली कणकवलीमध्ये आलेली आहे, तुम्ही मागे बघू शकता. खरी बसची ताकद आणि सेवेचा दर्जा हा आता आपल्याला एक्सप्रेस वेवरच कळेल. आतमध्ये जरा देखील आवाज नाही, प्रवाशांना काही त्रास होऊ नये म्हणून मी व्हिडिओमध्ये आत काही बोलत नाही. तर स्पीड देखील लॉक नाही आपल्या बसची,
सेम ऑलवोच ड्रायव्हर सांगतात. तर बघूया आपण ही खरंच तितकी आहे का पॉवरफुल हे आपल्या एक्सप्रेसवे वरतीच कळेल. आणि बस आता फूड मॉलला आलेली आहे खोपोली येथे. तिथे बस आपली उभा आहे बघा. 15 मिनिटाचा ब्रेक असणार आहे हा. हॉटेल मुंबई पुणे ग्रँड सेंट्रल हे या हॉटेलचं नाव आहे. मगाशी मी तुम्हाला ठाणे वंदना बस स्टॉपला गाडीचा पूर्ण व्ह्यू दाखवू शकलो नाही, तर मी इथे तुम्हाला दाखवतो संपूर्ण व्ह्यू गाडीचा. ही बसची साईड प्रोफाईल आहे पहा. आणि इथे तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीजचा लोगो आहे फेम. आणि इथे आपल्या ई शिवनेरीची बॅजिंग आहे पहा. आणि इथे आपला एसटी महामंडळाचा लोगो किती सुंदर दिसतो आहे पहा. आणि हे टायर वगैरे 22.5 अलॉय व्हील टायर आहे. फ्रंट आणि रिअरला एअर सस्पेन्शन आहे बरं का. तर अशी काही आहे साईडून. आणि हे सेफ्टी रिफ्लेक्टर्स वगैरे. आणि आवाज कसलाच नाही बसचा, कारण की इलेक्ट्रिक असल्यामुळे इंजिनचा विषयच येत नाही. मोटरवर सर्व बस आहे त्यामुळे. आणि हा बॅक व्ह्यू आहे. असं काही बॅक व्ह्यू आहे. वर कॅमेरा आहे. इथे MSRTC ची बॅजिंग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, ओलेक्ट्रा कंपनीचे लोगो. आणि हा आपल्या एसटीचा लोगो. ई शिवनेरी या वेबसाईटवरून तुम्ही बुकिंग करू शकता. टोल फ्री नंबरवर देखील कॉल करून तुम्ही एन्क्वायरी करू शकता बसबद्दल. वर देखील कॅमेरा आहे. वर देखील स्टॉप लाईट्स आहेत, ब्रेक लाईट्स. रात्रीच्या विजिबिलिटी चांगली यावी हायवेला म्हणून. तर या बसची चार्जिंग पहा इथून होते. इथे 2 पोर्ट आहेत. मी तुम्हाला दाखवेन स्वारगेटला जर मला चान्स मिळाला दाखवण्याचा तर मी तुम्हाला दाखवेन. आणि इथे एक एमर्जन्सी एक्झिट आहे. आणि या साईडला देखील सेमच आहे. शिकाय आपली उडून दिसते पहा बस. जवळजवळ 10 ते 15 मिनटं झाले एक्सप्रेसवर आपली बस चालू होती. जशी गाडी हायवेला लागली तशी किती 15 ते 20 सेकंदामध्येच गाडी जी पिकअप जी आहे बसचं
ते म्हणजे शब्दात मी व्यक्त करू शकत नाही एवढं स्पीड पिकअप आहे बस इलेक्ट्रिक असल्यामुळे असं वाटलं होतं की पिकअपमध्ये जरा कमी जास्त काहीतरी होईल पण तसं काही झालं नाही अपेक्षापेक्षा चांगली बस ही धावत होती आणि या बसचं ट्रॅव्हल परफॉर्मन्स जो आहे तो तर एकच नंबर आणि प्लस या बसला रिवर्स चार्जिंग देखील आहे त्यामुळे ब्रेक मारला की बस रिवर्स चार्जिंग होती सस्पेन्शन देखील एअर सस्पेन्शन आहे त्यामुळे बस जरा खड्ड्यात जरी गेली तरी एवढं काही जाणवत नाही आणि प्रवाशांचा आपण पुढे रिव्ह्यू तर घेणारच आहोत की त्यांना कशी वाटली ही सर्व्हिस ते आपण जसं जसं पुढे पोचू तसं बघूच आणि खरं म्हणजे परफॉर्मन्स बघायचा ॲक्च्युअल वेळ आहे खंडाळ्याच्या घाटात सव्वा सहा वाजलेत बघा बरोबर आणि आपली बस आता इथून निघायला तयार आहे तर बसमध्ये ए सी वगैरे एकदम टॉप नॉच एवढी फुल ए सी चालू आहे की जवळजवळ म्हणजे झोपण्याची वेळ येते असं होतं आहे म्हणजे एवढी थंड ए सी चालू आहे तर बघूया आता मगाशी तुम्ही पाहिलंच असेल की लाल परीला आपल्या बसने ओव्हरटेक केलं होतं तर तसं ही बस 100 देखील स्पीड पळते स्पीड लॉक नाही आहे अजून बसची पण काय नियमामुळे बस ही 80 ते 85 या स्पीडने सध्या तरी चालू आहे आणि बाकी वातावरण बघा इथलं जो तो येतोय तो बस जवळ जातोय बसच्या आत जाऊन बघतोय की कशी बस आहे तर ही खरीच एक चांगली गोष्ट वाटते बघताना देखील आणि अनुभवताना देखील पिकअप बघा तुम्ही बसचा आता ही वॉल्वो बस आहे बघा या बसला देखील आपली बस ओव्हरटेक करते का पाहूया आपण वॉल्वो ती बसला देखील ओव्हरटेक केले आपल्या बसने Thank you.
आता आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आहे आणि तुम्ही बाजूला पाहू शकत असाल की ट्रेन देखील आहे आणि आपली बस ट्रेनपेक्षा देखील स्पीड पळत आहे. जे पिकअप तुम्ही समजू शकता बसला कसला असेल. सध्या 70 स्पीडवर बस चालू आहे आपली. ही बाजूला ट्रेन बघा, दोन दोन इंजिन असून देखील आपली बस ट्रेनच्या पुढे. कुठल्या देखील लोडेड ट्रकला पुढे जाऊ दिलं नाही कसले. इकडे देहू रोड आणि इकडे पुणे रावेत. चार्जिंग एवढं पोहोचतात किती फेऱ्या होतात. तर आता 7:20 झालेले आहेत आणि आपली बस आलेली आहे वाकड घुमकर चौक येथे. प्रवास एकदम आरामदायी आहे. प्रवाशांचे प्रतिसाद जो आहे तो देखील एकदम उत्कृष्ट आहे. सगळ्यांना या बसमधून प्रवास करून एकदम आनंद झालेला आहे. सर्व खुश आहे. ड्रायव्हरकडे सर्व त्यांचा प्रतिसाद देत होते की ही बस खूप त्यांना आवडली, खूप आनंद झाला की आपल्या एसटीने अशा बसेस चालू केल्या. तर आता थोडाच प्रवास बाकी आहे आपला, जाऊया आपण आपल्या बसमध्ये परत. पावणे 8 आहेत पहा आणि आपली बस आता चांदणी चौक येथे आलेली आहे. हे पुण्यामध्ये ट्रॉफिक पहा तुम्ही. बस इलेक्ट्रिक असो किंवा कोणतीही असो किती लवकर येऊ द्या बसला, ट्रॉफिक आलं की टायमाचा इश्यू होतोच. हे आलेलं आहे आपलं स्वारगेट एसटी स्टँड.
साडेआठ वाजलेले आहेत मित्रांनो, आणि आपली ई शिवनेरी ही पोहोचलेली आहे पुण्यात स्वारगेट येथे. स्वारगेट बस स्टँडमध्ये आहे आम्ही आता, तर सर्व प्रवासी उतरत आहेत. मॅडम आपलं नाव? माझं नाव ज्योत्स्ना सोळे. आणि तुम्हाला कसा वाटलं एसटीच्या या नवीन ई शिवनेरी बरोबर प्रवास करताना? हा, मला शिवनेरीचा प्रवास खूप म्हणजे खूपच छान झाला. शांतपणाने एकदम आम्ही आलो, सवलत मिळाली, निवांतपणा मिळाला, एसी मिळालं, दुधात साखर. तुम्ही सहमत आहात ना या बस बद्दल, सेवा वगैरे? हो. आणि आणखीन तुम्हाला काही वाटतं का की काही अपडेट आणखीन करावे? नाही, काही नाही, खूप सुंदर आणि खूपच छान सेवा ही, अगदी समाधानी आहे जाऊन. तर तुम्हाला कसा वाटला एसटी सोबत प्रवास करून? खूप छान प्रवास होता. सर्व्हिस खूप चांगली आहे आणि क्लिनिंग खूप छान आहे गाडीचं. म्हणजे असं प्रवास करताना थकवा जाणवतो की बाबा आपण खूप वेळ बसतोय, खूप वेळापासून प्रवास करत आलोय असं काही जाणवलंच नाही. एकदम खूप छान स्मूथ आणि कम्फर्टेबल. आणि तुमचा काय? बस पण खूप स्पेशियस आहे, खूप कम्फर्टेबल वाटलं आणि ड्रायव्हर पण खूप फ्रेंडली होते, असं खूप छान. आणि आणखीन तुम्हाला काय वाटतं की सेवेमध्ये आणखीन बदल करावा किंवा काय? आता आपण पोहोचलो आहे स्वारगेट या स्टँडवरती. आणि तुम्ही मी सांगण्यापेक्षा माझ्या प्रवासाचा अनुभव ते तुम्ही प्रवासांच्या तोंडून ऐकलंच आहेत. आपल्याला जवळजवळ 4-4.5 तास लागलेत हा प्रवास करायला, तसं कारण की पुण्यामधलं ट्रॅफिक हे तुम्हाला माहीतच असेल. आपले ड्रायव्हर साहेब होते हेमंत थोरात साहेब, यांनी खूप सुंदर अशी बस चालवलेली आहे आणि प्रवासी देखील बसचे देखील आणि यांचे देखील कौतुक करत होते. बघा आपली बस स्वारगेटमधून निघाली आहे आणि पुणे स्टेशन इथे चालली आहे. तिथे बस सर्व क्लीन वगैरे होणार, चार्जिंग होणार आणि मग उद्या सकाळी बस 6 वाजता स्वारगेट येथून ठाण्यासाठी रवाना होईल. तर आता आपण पोहोचलेलो आहे पुणे स्टेशन या स्टॉपवरती आणि इथे ई शिवनेरी इलेक्ट्रिक बसेसचं हे चार्जिंग स्टेशन आहे. बघा या ठिकाणी सर्व ई बसेस चार्जिंग होतात आपल्या एसटीच्या. तर आपल्यासोबत हे ओलेक्ट्राचे म्हणा किंवा इथे जे इन्चार्ज आहे, स्टाफ आहे, ते आपल्यासोबत आहे तिथे. तर त्यांना विचारू आपण की काय आहे, काय प्रोसिजर आहे, कशी काय सिस्टम असते चार्जिंगची. तर सांगा तुम्ही आम्हाला की बस कशी चार्जिंग होते? चार्जिंग बस आहे. हा, इलेक्ट्रिक त्याला आता आपण कनेक्ट करणार आहोत. हा, तर आता कसं कनेक्ट करायचं ते मी तुम्हाला दाखवतो. हे आपले चार्जिंग पॉईंट. हा, ही आपली गन आहे. हे दोन्ही गन कनेक्ट करायचे आहेत आपल्याला. आता हे ऑटोमॅटिकली कनेक्ट होत आहे. हा, तर आता किलोवॅट हे आपलं 0 वरती जायला पाहिजे. हा, तर ते हे कनेक्ट होणार. हा, कनेक्ट झाल्यानंतर मग दुसरी आपल्याला गन कनेक्ट करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एंट्री करायची आहे की गाडीमध्ये किती SOC आहे आत्ता, नंतर मग किती SOC कन्झ्युम होत आहे. हा, ह्याला किती BYD लागते. BYD म्हणजे काय की तुम्हाला एक गाडी चार्ज करण्यासाठी किती तुम्हाला इलेक्ट्रिक युनिट्स लागतात ते आपल्याला ह्या मशीनमार्फत दाखवते. तर आता तुम्ही आवाज ऐकू शकत असाल तर बघा, कनेक्ट केलेला आहे एक गन. आता 21% SOC दाखवत आहे बा, पहा. इथे फर्स्ट गन लागलेली आहे. नावाच्या अगोदर हिरवा होता. हिरवा होता, नंतर गन कनेक्ट झाल्यानंतर निळा कलर होतो. हा, गन कनेक्ट झाल्यावर निळा कनेक्ट झालेला आहे. हा, तर आपलं BYD उचललेलं आहे. हा, 0.84. ओके, दुसरी गन कनेक्ट करत आहेत. पहा, तर दुसरी गन कनेक्ट झालेली आहे. पहिला हिरवा कलर होता, आता एक ब्ल्यू कलर झालेला आहे. पहा, दुसऱ्या गनचा देखील आता गन नंबर A लावला. आता तर आपण हे आता उचललं तर आपली गाडी चार्ज व्हायला सुरुवात होणार.
आणि चार्जिंग व्हायला किती वेळ जातो तरी? 0 ते 155 मिनिट लईच कमी असली हा तर कमीत कमी 160 मिनिट असं वेळ लागतो. आणि 1% व्हायला कमीत कमी 2 मिनिट लागतात. 1% व्हायला 2 मिनिट म्हणजे जवळजवळ संपूर्ण व्हायला 2 ते 2.5 तास. हो. आणि कम्प्लीट चार्जमध्ये गाडी 2 ट्रिप करू शकते. हो, 2 ट्रिप करू शकते. इकडनं पुण्यावरून मुंबईला जाऊ शकते. हा. मुंबईवरून पुण्याला येऊ शकते. अशा प्रकारे आपले दोन्ही गन कनेक्टेड झालेले आहेत. हे गन ए आणि हे गन बी. हे गन बी. हा, हे तर डिटेल्स दाखवणार आपल्याला. तर हे सर्व डिटेल्स वगैरे आहेत आणि आता आपली चार्जिंग सुरू झालेली आहे बसची. पाहू शकता तुम्ही बस आपली उभी आहे आणि चार्जिंग सुरू झालेली आहे. आता तुम्ही पाहिलंच असेल की चार्जिंगची कशी प्रोसिजर आहे इथे. आणि ट्रॅव्हल टाईम यांच्या स्टाफने आपल्याला खूप सुंदर अशी माहिती दिली. तुम्हाला देखील समजलीच असेल, ठाण्याला जेव्हा आपली बस आली होती वंदना बस स्टॉपवरती तेव्हा बसमध्ये 75% चार्जिंग होती. आणि इथे येईपर्यंत आपल्याला स्वारगेटला जवळजवळ 54% बॅटरी ही खर्च झाली आहे. एकदा चार्ज केल्यावर 2 ट्रिप करू शकते, मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई ही बस. आणि आता आपण आपल्या प्रवासाबद्दल बोलूया या बसमधून. तर ही बस जी तुम्ही पाहता ही ओलेक्ट्रा कंपनीची C9 म्हणून मॉडेल आहे. 12 मीटरची ही बस आहे, फुल्ली इलेक्ट्रिक बस आहे, ऑटोमॅटिक. या बसची किंमत आहे 2 CR+ ही बसची किंमत आहे पहा. आणि सध्या तरी काही अपडेट नाही आले मला प्रॉपर की बसचं शेड्यूल काय आहे काय. या बसची बुकिंग ऑनलाईन होते पण तिथे मेन्शन नाही की ई शिवनेरी बस म्हणून आहे, तिथे नॉर्मल शिवनेरीज लिहिलेलं आहे. आणि जेव्हा सर्व डेपोमधून या बस ऑपरेट होतील तेव्हा मग तुम्हाला ऑनलाईन येते ई शिवनेरी म्हणून दिसेल, तेव्हा तुम्ही तिथून बुकिंग करू शकता. आणि सध्या तरी हे ठाणे ते स्वारगेट या दरम्यानच बस चालू आहेत. परत थोड्याच दिवसात सगळ्या डेपोमधून बसा सुटतील, त्याचा अपडेट तुम्हाला मिळून जाईल सोशल मीडियावर देखील किंवा बातम्यावर देखील समजूनच जाईल. खंडाळ्याच्या घाटामध्ये तुम्ही या बसचा परफॉर्मन्स मी तुम्हाला सांगतो, जराही पिकअप बसचं कमी होत नाही, एकदम कॉन्स्टंट स्पीडमध्ये ही बस घाट चढते. आणि कम्पेअर टू बाकीच्या वॉल्वो वगैरे आहेत त्याच्यापेक्षा तरी एकदम उत्तमच आहे ही पहा बस. आणि तुम्ही बघितलंच असेल आपण एसटीला देखील ओव्हरटेक करत होतो आपल्या साध्या. परत ज्या प्रायव्हेट बस होत्या त्यामध्ये तुम्ही एक वॉल्वो बघितले असेल ऑरेंजची, त्या बसला देखील आपण ओव्हरटेक केलं होतं. भाडे दर जो आहे हा 515 आहे. तर जर एसटीला जास्तीत जास्त पॅसेंजर आपल्याकडे आकर्षित करायचे असतील तर भाडेदरामध्ये काहीतरी कमी करावीच लागेल. तर याबाबत मी एसटीच्या स्टाफला एका दोघांना विचारलं होतं तर ते बोलले की जेव्हा सर्व बसेस ऑपरेशनमध्ये येतील तेव्हा नक्कीच भाडेदरामध्ये सवलत ही होणार आहे. त्यामुळे सध्या तुम्हाला थोडा त्रास होईल पण परत काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर जेव्हा सर्व बसेस ऑपरेशनमध्ये येतील तेव्हा नक्की तुम्हाला भाडेदर हा कमी झालेला दिसणार आहे. तर असा काय एकंदरीत प्रवास होता. आणि बाकी काही माहिती राहिली असेल तर ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. कसा वाटला तुम्हाला हा प्रवास बघायला माझ्यासोबत व्हर्च्युअली करायला तो तुमचा अनुभव देखील कमेंट करून नक्की कळवायला विसरू नका. आणि तुम्हाला देखील असा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला या ई शिवनेरी या बसमधून प्रवास करावा लागेलच.